कन्वर्ट के लिए आणि स्पोर्ट आणि आई गायचे बरोबर आहे दोन झाले त्याच्यानंतर की तेल आम्ही आई घरी मध्ये आणि माऊली हॅलो तर गेम ऑन पहिल्या सत्रातील पहिला चेंडू आपण पाहू शकाल विकी मात्रेचा मात्र हलक्या पद्धतीने मात्र पाहू शकाल नरेशच्या बॅट मधून येतो चेंडू सीमा रेषा बाहेर दन 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 चौका जय शिवराय जय भवानी जय शिव जय शिवाजी आपण पाहू शकाल नरेश कडूच्या बॅट मधून पहिला दणदण चौकार आलाय तर गोलंदाज आपण पाहू शकाल विकी मात्रे याच्या षटकातील पुढचा चेंडू हलक्या पद्धतीने खेळला जातोय तत्पूर्वी मिडविकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल चेंडूला उचली पिकी पर्यंत दोन धावसंख्या कंप्लीट दोन धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि दोन धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या सहाच्या घरामध्ये गोलंदाजी साठी आपण माऊली इलेव्हन या टीमच्या वतीने आपण पाहू शकाल विकीला आणि सामोरे फलंदाज नरेश कडू आणि विनेश ठाकूर ज्या विनेश ठाकूर वरती तब्बल 15,000 रुपयाचं मात्र बोली लागली 15,000 पॉइंट मध्ये मात्र या खेळाडूला सामोरे टीमचा श्रेयांश इलेव्हन या टीम मध्ये घेतला गेलाय ऑप्शन मध्ये आपण पाहिलाय परंतु आज मात्र खेळ करावा लागेल फलंदाज विनेश ठाकूरला आपल्या टीमसाठी परंतु नरेश कडूला मी अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय चांगलं परफॉर्मन्स दिला आपल्या संघासाठी आज करावा लागेल नरेशला देखील खेळ आडव्या पट्ट्याने फलंदाज खेळलाय नरेश कडू तत्पूर्वी मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल चेंडू जज करील चेंडू पिकी पर्यंत दोन धावसंख्या कंप्लीट दोन धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर 8 घरामध्ये सुरुवात मात्र चांगली चालू आहे आपण पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर मात्र फलंदाजासाठी आमंत्रित केला या श्रेयांश इलेव्हन नाभेकाडी टीमला आणि नाभेकाडी प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस हलक्या पद्धतीने फलंदाज केलाय तत्पूर्वी मात्र सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पॉईंटच्या रिजन मध्ये चेंडू पकडला जाईल एकदम कंप्लीट झाले आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 9 घरामध्ये 9 धावसंख्या षटक क्रमांक पहिला फेकताना गोलंदाज विकी आणि सामोरे मात्र ज्या खेळाडूवरती तब्बल 15,000 पॉइंट अशी बोली लागली परंतु मागणं ठरेल का हा फलंदाज तर नक्कीच चांगला जेल टिपला जातो विकेट क्रमांक पहिला परतावा लागेल मात्र फलंदाज विनेश ठाकूरला इथे मात्र आपण पाहू शकाल पहिला सामना रंगला जातोय एका साईडला माऊली इलेव्हन आणि त्याच्या समीत मात्र आपण पाहू शकाल श्रेयांश इलेव्हन अशी लढत पाहायला मिळायला जाते परंतु या सामन्यामध्ये जो जिंकेल तो मात्र नक्कीच या लीग मध्ये पुढे सरकला जाईल आणि मात्र पराभूत होईल त्याला मात्र नक्कीच या स्पर्धेतून मुकावं लागेल या स्पर्धेतून मात्र नक्कीच बाहेर जावं लागेल कारण या लीग मध्ये या दोन्ही टीम्सला मात्र हा सामना जिंकायचा आहे या जिंकण्यासाठी करो या मरो करावा लागेल प्रयत्न नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती येतोय ऋषिकेश या स्पर्धेचे देखील आयोजक असतील ऋषिकेश आमचे अजय कडू आणि आमचे सर्व टीम्स परंतु आज मात्र आपल्याला कप्तान पारी करावी लागेल कर्णधाराची भूमिका बजवावी लागेल नरेश कडूला काय झालाय आपल्या या गावाच्या लीग मध्ये खेळ करावा लागेल आज नरेश कडूला परफॉर्मन्स द्यावे लागेल या श्रेयांश इलेव्हन नाभेकाडी टीमसाठी कारण आपण पाहिला तो मात्र विनेश जो फलंदाज पाहिला होता त्या फलंदाजावर तब्बल 15,000 पॉइंट्सने मात्र बोली लागली होती परंतु आपल्या संघाला मात्र योगदान देण्यात कमी पडलाय विनेश ठाकूर
परंतु आज नरेश कडू आणि ऋषिकेशला मात्र खेल करावा लागेल। तत्पूर्वी मात्र गोलंदाज आपण पाहू शकाला विकी गोळ्याच्या मार्कवर सुरेश ठाकूर षटक क्रमांक दुसरा आणि बेपट्ट्याने फलंदाज केलाय। क्षेत्र मात्र निवडला जायतो फाईन लेगचा सी मा पार चौकार। आपल्याला पाहायला मिळतात जय शिवराय जय भवानी गोलंदाज सूरज नरेश कडू साठी हलक्या पद्धतीने फलंदाज केलाय। सर्कलच्या आतमध्ये चेंडूला मात्र जज केला जाईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि संघाची धाव संख्या एक बाद 14 चक्रामध्ये 14 धाव संख्या स्कोर कार्ड पाहायला मिळत जातोय। मित्रांनो दोन संघांना मात्र हा सामना जिंकायचा आहे। जर आपल्याला ज्या ट्रॉफ्या पाहतो मित्रांनो खरोखरच म्हणजे जिंकले जातील। अनेक स्पर्धेमध्ये आम्ही देखील समालोचन करत असतो परंतु आज मात्र आम्ही प्रथमतः अशा ट्रॉफ्या पाहतो। खरोखरच नाभेकाडी गावामध्ये मात्र चांगलं आज कुंभमेळा पाहायला मिळत जातोय। तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली आणि ऋषिकेश ठाकूर देखील आपला एका धाव्याने खातं उघडलं जातोय। संघाची धाव संख्या एक बाद 15 चक्रामध्ये 15 धाव संख्या गोलंदाज षटक क्रमांक दुसरा फेकताना पहिल्या सत्रासाठी सुरज ठाकूर गोळ्याच्या मार्कवर ब्रह्मास्त्र फेकला त्या चेंडूला मात्र हलक्या पद्धतीने केलाय चुकीचा क्षेत्ररक्षक झालाय। दोन क्षेत्ररक्षक देईल तत्पूर्वी मात्र इथे पाहू शकाल तर दोन धाव संख्या कंप्लीट तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जातोय। तर तीन धावेच्या मदतीने आपण पाहू शकाल श्रेयांश इलेव्हन नाभेकाडी टीमची धाव संख्या एक बाद 18 चक्रामध्ये एक बाद 18 धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळत जातोय। षटक क्रमांक दुसरा फेकताना पहिल्या सत्रासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल सुरेश ठाकूर आणि समोर फलंदाज यंदाच्या हंगामामध्ये बराच फॉर्म मध्ये असणारा ऋषिकेश हलक्या पद्धतीने खेळलाय। तत्पूर्वी मात्र सर्कलच्या आतमध्ये चेंडूला पकडला जाईल पिकी मात्र आली एक धाव कंप्लीट झाली आणि एका धाबीच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहू शकाल 19 चक्रामध्ये। आज नक्कीच आमचे प्रणय स्कोरर बराच त्यांचं लक्ष असतं। आम्ही डोली मिटून जरी समालोचन केलं तरी मात्र आमचे खरोखर गुणलेखक बराच त्यांच्यामध्ये मात्र माध्यमातून आम्ही पाहिला अनेक स्पर्धेमध्ये एक चांगला मात्र गुणलेखक। आज 19 फेब्रुवारी आणि मात्र आज 19 फेब्रुवारी आणि 19 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली खरोखर आठवण करून दिली। तत्पूर्वी मात्र लॉंगांच्या रिजन मध्ये चेंडू फरार सीमा पार चौकार। राजा कधी होणार पण नाही मित्रांनो कारण रयतेच्या शिखरावरती आणि सर्वांच्या मनामध्ये एकच ठासणारा एकमेव राजा शिवछत्रपती 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 खरोखरच आपण पाहू शकाल नरेश कडू मात्र चांगलं खेळ करतोय। तत्पूर्वी ऋषिकेशला देखील चांगलं परफॉर्मन्स देताना आपण पाहू शकाल आपल्या टीमसाठी। तर संघाची धावसंख्या पाहू शकाल 23 चक्रामध्ये दोन ओव्हर कंप्लीट झाल्या दोन षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला। तर धावसंख्येचं जर विश्लेषण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये आल्या 23 धावसंख्या एक बाद 23 धावसंख्या 1 विकेट लॉस 23 रन्स श्रेयांश इलेव्हन टीमचा आपण पाहू शकाल नाभेकाडी ऋषिकेश ठाकूर कॅप्टन्स आणि त्याच्या समेत आपण पाहिलं तर चेतन ठाकूर माऊली इलेव्हन या टीमचे कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळत जातील। 12 चेंडूचा खेळ झाला 12 चेंडूमध्ये आल्या धावसंख्या आपण पाहिल्या तर प्रणय 23 धावसंख्या आल्यात परंतु आता मात्र उर्वरित 18 चेंडूमध्ये देखील ऋषिकेश ठाकूर आणि मात्र नरेश कडू या दोन मातब्बर खेळाडूंना 40+ मास्टर। मित्रांनो आपण नरेश कडूला पाहिलाय मी गव्वांच्या ते 40+ जी टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटमध्ये मालिकावीर म्हणून जो घोषित झाला होता काही देखणी फलंदाजी केली होती नरेश कडूने चारही बाजूने मात्र फटकेबाजी केली होती। षटक क्रमांक तिसरा गोलंदाज महेश ठाकूर हल्ला चढवलाय चेंडू जाईल बिगेट सीमा पार षटकार। पाहू शकाल डीजे मास्टर ऋषिकेश ठाकूरने मात्र आपली ओळख पटवून दिली तो मात्र रिहानी स्पोर्ट नाभेकाडी टीमच्या वतीनं अनेक
मैदान गाजवले त्या फलंदाजाने. चांगला फटका मात्र चेंडू जाईल कव्वरच्या रीजन मध्ये सी मारीच्या बाहेर चौकार. कुठला कायदा नव्हता कुठला कलम सुखात नांदत होती प्रजा कारण रयतेच्या शिखरावरती एकमेव राजा शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. आज मात्र नक्कीच मित्रांनो 19 फेब्रुवारी आणि आम्ही अनेक वेळा मात्र जेव्हा समालोचन मध्ये उतरलं जातो तेव्हा एकमेव राजाचं नाव मात्र आमच्या मुखातून येतो. गोलंदाज गोलाच्या मार्गवर ऋषिकेश ठाकूरचा फटका इथे मात्र एलिव्हेशन कमी झालाय परंतु मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये मात्र नोमॅच झोन मध्ये चेंडू पडलाय. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक येईल आणि पंचांचा इशारा नो बॉल आपण पाहू शकाला. 1+1 अशा 2 धावसंख्या 3 धावसंख्या आपण पाहिलं तर 1+2 तर 3 धावीच्या मदतीने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पाहू शकाला 36 रन्स. प्रीट असेल या चेंडूवरती आपण पाहिला तर फलंदाज श्रेयस 11 कॅप्टनचा कर्णधार ऋषिकेश ठाकूरला या चेंडूवरती फ्री हिट असेल. गोलंदाज गोलाच्या मार्गवर महेश देतडा का चेंडू सी मा री शा बाहेर मिड विकेटच्या डोक्यावर येतोय बिगिट षटकार. ऋषिकेश ठाकूर मात्र बरसले जातात पहिल्या सत्रामध्ये हल्ले सडवले जातात. चेतन ठाकूरला मात्र दाखवून दिलं जातोय. करगोडचा जेव्हा टॉस झाली होती तेव्हा आम्ही विचारलं होतं ऋषिकेशला की आपले प्रयत्न काय असतील जास्तीत जास्त मात्र मला स्कोर बनवायचा आहे आणि मात्र इथे प्रयत्न चांगले चालू आहेत. सुरेख चेंडू फेकला जातोय गोलंदाजच्या वतीने षटकार खाल्यानंतर मात्र कमबॅक करतो गोलंदाज चांगल्या रीतीने मात्र चेंडू फेकला डॉट चेंडू जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1/42 अकरामध्ये षटक क्रमांक 3 गोलंदाज महेश ठाकूरला पाहू शकाला. अद्याप या ओव्हर मधले 2 चेंडू असतील आणि मात्र फलंदाज ऋषिकेश ठाकूर आताचा चेंडू मात्र हलक्या पद्धतीने केलाय. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू जाईल गोलीच्या रफ्तार मध्ये सीमा पार चौकार. चालो रायगड जिल्ह्यात जन्मासलो या पनवेल तालुक्यात या उलवेनोड विभागात आपण पाहिलं तर मित्रांनो खरोखरचा 9वी काडी प्रीमियर लीग पर्व दुसरं आज या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस आणि मात्र आपण पाहू शकाल चांगली फटकेबाजी चालू आहे. स्टेट ड्रॉप पद्धतीने मात्र फटका मारलाय. तत्पूर्वी 2 धावसंख्या कंप्लीट. ऋषिकेश ठाकूर नरेश कडू मात्र चांगले प्रयत्न केले जातात दोन्ही फलंदाजच्या वतीनं कारण सामना मात्र आपल्याला जिंकायचा आहे हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत जातात. संघाची धावसंख्या पाहिली तर 48 अकरामध्ये पाणी न्यायचा लगेचच मैदानाच्या मध्ये पाणी पुरवायचं आहे. 3 ओव्हर्स कंप्लीट झाले आणि मात्र 1/48 धावसंख्या तर नक्कीच वॉटर ब्रेक थँक्यू तेजस. इथे मात्र नरेश कडू आणि ऋषिकेश ठाकूरला आपण पाहू शकाल काय मात्र प्रणय खेळ पाहायला मिळाला जातोय. चांगली मात्र फटकेबाजी झाली ऋषिकेशच्या बॅटमधून देखील 2 षटकार आणि त्यानंतर 1 चौकार आलाय. आणि आपण जर विचार केला तर नरेश कडून देखील 3 चौकार टोकलेत तर माऊली 11 या टीमच्या वतीने षटक क्रमांक 4 गोलंदाज आपण पाहू शकाल चिंतामण
चिंतामणचा पहिला चेंडू मात्र स्लोपवर पद्धतीचा मारा केला जातोय। इथे आपण पाहिलं तर फलंदाजाला मात्र फसवला जातोय नरेश कडूला। चिंतामणची गोलंदाजी पाहायला गेलो तर मित्रांनो बराच अनुभव आहे चिंतामणच्या माध्यमातून। आपण पाहिलं तर पहिला चेंडू जो फेकला आहे तो मात्र अतिशय चांगली स्विंग केला जातोय। आताचा चेंडू देखील काय मात्र इथे माटे अंबर आमचे नक्कीच फलंदाजाला देखील आज मन जिंकली जातील। आमचे माटे अंबर्स गावठाण गावचे मात्र माटे आणि घोटे अंबर्स मित्र आठवण येतोय खरोखरच। आपण पाहिलाय आमचे दशरथ पाटील सर देखील नेहमी घोट्याची आठवण काढली जातोय आणि मात्र त्यानंतर आमच्या माटे अंबर देखील पाहू शकाल गावठाण गावचे सर। उलटा चेंडू फेकलाय आडव्या पटाने फलंदाज केलाय चेंडू काले मात्र क्षेत्रशील चेंडू पकडीपर्यंत पेकीपर्यंत दोन धावसंख्या कंप्लीट आणि दोन धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या 50 15 रन्स श्रेयांश इलेव्हन नाभेगाडी टीमची धावसंख्या। चांगली साझेदारी चांगली पार्टनरशिप चालू आहे मैदानाच्या मध्ये। गोलंदाज चिंतामण आडव्या पट्ट्याने फलंदाज केला स्केअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू सी मा रिशा बाहेर। स्कोर कार्ड पाहायला मिळाला जातात तर चेंडू द्यायचा लगेच तर नक्कीच पाण्यामध्ये चेंडू आपले आउट फील खराब आहे। आपण पाहिलं तर स्केअरलेगच्या रिजन मध्ये चेंडू द्यायचा नवीन लगेच आज कुठल्याही क्षणाला मात्र आपल्याला सामना थांबवायचा नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे। नरेश कडूच्या बॅट मधून मात्र मोठा तडाखा आला। स्कोर कार्डचा विचार केला तर 56 धावसंख्या एक बात अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत जातोय। पहिला सत्र चालू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये मात्र हल्लेबाजी जी मात्र फटकेबाजी ऋषिकेश ठाकूर आणि नरेश कडूची आपल्याला पाहायला मिळत जातोय। चांगली मात्र फलंदाजी मित्रांनो पाहू शकाला या दोन्ही फलंदाजचं मी कौतुक करेन। कुठेतरी मात्र आम्ही जेव्हा समालोचक करत असतो तेव्हा कुठेतरी नरेश कडू आणि मात्र ऋषिकेश ठाकूरने मात्र आपल्या कानामध्ये मात्र ही गोष्ट घेतली आणि चांगली फलंदाजी करताना या दोन्ही फलंदाजांना पाहू शकाल। तर या दोन्ही फलंदाजची जर साझेदारी पाहिली तर प्रणय आमचे सांगतात आम्हाला की 15 चेंडू मध्ये तब्बल 47 धाव्यांचा योगदान दिलाय आपल्या संघासाठी चांगली साझेदारी केली या दोन्ही फलंदाजाने। तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1-57 घरामध्ये। चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आपण पाहिला तर चिंतामण याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल अंतिम जी लास्ट डिलिव्हरी। उलटा चेंडू चेंडू जाईल सी मा पार फाइन लेगच्या रिजन मध्ये। षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिली तर सामोर टीम्स श्रेयांश इलेव्हन या टीमची धावसंख्या तब्बल 61 रन्स 1 विकेट लॉस 61 धावसंख्या। आता मात्र स्लॉग ओव्हर असेल अंतिमचा षटक असेल पहिल्या सत्रातील शेवटचा षटक असेल या षटकामध्ये देखील साझेदारी जर प्रणय आपण विचार केला तर नक्कीच 18 चेंडूमध्ये 52 धाब्याची पार्टनरशिप दोन फलंदाजाची। एका साईडला कर्णधार आपण पाहिला तर ऋषिकेश ठाकूर आणि 40+ मास्टर खेळाडू मात्र आपण पाहिला तर नरेश कडू। मी नरेश कडूचा उल्लेख केला होता कालच्या दिवसामध्ये जरी परफॉर्मन्स झाला नाही परंतु आज मात्र नरेश कडूने खेळ दाखवलाय। आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिला नरेश कडूला यंग टॅलेंटमध्ये देखील खेळताना अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय परंतु 40+ मास्टरमध्ये देखील तेवढंच मात्र चांगलं खेळ आहे। 6 चेंडू असतील 61 धावसंख्या। षटक क्रमांक शेवटचा घेऊन येते गोलंदाज सक्षम ठाकूर पहिला चेंडू घेऊन येईल। त्या पद्धतीने चेंडू फटका मारला जातोय आपण पाहिला तर तत्पूर्वी क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली चेंडूला मात्र जज करील चेंडू पकडीपर्यंत एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 62 घरामध्ये। 5 चेंडू असतील या पूर्वार्धमधले या पहिल्या सत्रामधले
त्या 500 नंबरती ही खेल करावा लागेल ऋषिकेशला, जो मात्र आपण आता आता देखील पाहिला तर तब्बल 1600 मध्ये 53 धावांची मात्र साझेदारी केली। तर सक्षम ठाकूरचे 5 चेंडू असतील आणि मात्र या 5 चेंडूवरती खेल करावा लागेल ऋषिकेश ठाकूरला। तर षटकातील पुढचा चेंडू, आताचा चेंडू दे तडाका, चेंडू बिग 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 षटका। प्रणय आपण पाहू शकाला, प्रणयच्या माध्यमातून मात्र माहिती मिळाली जातोय की ऋषिकेश ठाकूर 11 चेंडू आणि 36 धावसंख्येवर मात्र मैदानाच्या मध्ये खेळ करतोय। 11 चेंडू मध्ये 36 धावांचा योगदान दिलाय। काल देखील दोन अर्धशतक ठोकताना फलंदाज आपण पाहिले अजय कडू आणि रोनित मात्रेला देखील पाहिलाय, तर दोन अर्धशतक ठोकणारे फलंदाज ठरले होते। फक्त आज मात्र या 4 चेंडू मध्ये जर आपण विचार केला तर 14 धावांची गरज असेल अर्धशतक ठोकण्यासाठी। ऋषिकेश ठाकूर ठरेल का मात्र कर्णधार श्रेयांश 11 टीम चा? संघाची धावसंख्या पाहिली तर तब्बल 68 आकारामध्ये 68 रन्स, 1 विकेट लॉस। गोलंदाज सक्षम ठाकूर, समोर फलंदाज विस्फोटक फलंदाजी। यंदाच्या हंगामामध्ये बराच 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 फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आपण पाहू शकाल। सामोरे मात्र ऋषिकेश ठाकूर, आताचा चेंडू मात्र पंचांनी हेरला। दयानंद सरांचा इशारा येतो, ऑप्शनच्या बराच बाहेर जाणं चेंडू अभ्यंतर घोषित केला आणि एका धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल तर 69 रन्स, 1 विकेट लॉस। तर 69 धावसंख्या स्कोर काढावं लागले जातो या 4 चेंडू असेल, या 4 चेंडूवरती 14 धावसंख्या ठोकेल का फलंदाज ऋषिकेश ठाकूर। आताचा चेंडू देताना का स्ट्रेट ड्रॉप पद्धतीने चेंडू जाईल, बिग 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 हिट सीमा पार षटकार। लाजवाब खेल, उलटा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये जाईल, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, चेंडूला जज करील, चेंडू पकडी पर्यंत पैकी पर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट। संघाची धावसंख्या पाहिली तर तब्बल 77 च्या घरामध्ये आणि ऋषिकेश ठाकूरची जर धावसंख्या पाहिली तर 44 रन्स आणि या षटकातील 6 धावीची गरज असेल, 2 चेंडू असतील सक्षम ठाकूरचे माऊली 11 टीमचा गोलंदाज शेवटचा षटक पेकील, तर 6 धावसंख्येची गरज असेल। आडव्या पटाने फलंदाज, पंचाचा इशारा नो बॉल, इथे बॉल प्रयत्न पाहू शकाल, चुकीचा क्षेत्ररक्षक झालाय, 2 धावसंख्या कंप्लीट। 1+2 अशा 3 धावसंख्या मिळायला जातील आणि संघाची धावसंख्या पाहिली तर स्कोर काढू लागली जातोय 1/18 रन्स आपण पाहिला तर 80 धावसंख्या आणि मात्र उर्वरित 2 चेंडू असतील सक्षम ठाकूर आणि मात्र अर्धषटकासाठी आपण विचार जर केला तर तब्बल 46 धावसंख्या स्कोर काढू लागली। आपण पाहिलं तर ऋषिकेश वैयक्तिक लागल्यात आणि मात्र अर्धशतक झळकवणारा फलंदाज डीजे टोक। धाबेचा खेळ आणि नक्कीच या खेळाडूला मी पाहिला होता बहालच्या मैदानावरती आणि मात्र चांगला परफॉर्मन्स देताना आणि मी म्हटलं होतं की नक्कीच हा खेळाडू नावे खाडीसाठी मात्र कोहिनूर हिरा लाभलाय आणि आज मात्र आपली सिद्धता दाखवतोय हा फलंदाज। तर नरेश कडूचे देखील वैयक्तिक आपण पाहिलं तर 15 चेंडू मध्ये 31 धावसंख्येवर खेळतोय आणि 15 चेंडू मध्ये ऋषिकेश ठाकूरच्या तब्बल 52 धावसंख्या आणि या षटकातील या इनिंग मधला या शेवटच्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू। पुन्हा एकदा नोबॉलचा इशारा पंचांचा येतोय आणि चेंडू जाईल कव्हरच्या रीजन मध्ये सीमा पार, 1+4 5 धावसंख्या। परत 91 धावसंख्या स्कोर करावी लागली आपण पाहिलं तर समोर टीमचा श्रीयांश 11 टीमचा फटकेबाजी, 1 बाउंड सीमा पार चौकार।
तर जोरदार टाळे व्हायला पाहिजे ऋषिकेश ठाकूर आणि नरेश कलोला। लाइनअप पण बाहेर व्हायचा माऊली इलेवन टीमचा आपण लाइनअप करायचा आहे कारण शिस्तबद्ध आपण क्रिकेट खेळ टेनिस क्रिकेट आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतो लाइनअप करायचा आहे। पडवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जातोय आणि मात्र ऋषिकेश ठाकूर कर्णधारची भूमिका प्रणय पाहिला तर अर्धशतक ठोकलंय आणि त्यानंतर जर विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली 95 रन्स। या स्पर्धेतील उच्चांक हाय स्कोर म्हटलं तरी चालेल या टीमचा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता प्रणय तर नक्कीच साहिल एंटरप्राइजेस या टीमने 90 धावसंख्या उभारल्या होत्या। त्यानंतर आज या दुसऱ्या दिवसामध्ये मेगा फायनलच्या दिवसामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच सत्रामध्ये तब्बल 95 धावसंख्या उभारल्यात आणि 96 धाबींचा टार्गेट असेल तर नक्कीच चेतन ठाकूरला आता विचारात्मक खेळ करावा लागेल। जसंच मात्र दुसरं सत्र चालू होईल पुन्हा एकदा आम्ही आपल्याशी जोडू तत्पूर्वी डीजे तेजस आपल्याला सध्या मित्रांनो आपल्याला सांगायचं झालं तर माऊली इलेवन चेतन ठाकूरचा संघ आणि त्या संघामध्ये जो आपण पाहिला होता साहिल एंटरप्राइजेस या संघापुढे पहिला सामना झाला होता त्या सामन्यामध्ये देखील 90 धावसंख्या या संघापुढे उभारल्या होत्या। तर आणि गोलंदाज आपण पाहिला होता मागणं ठरला होता नील ठाकूर ज्याने मात्र 35 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि आज मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये देखील पुन्हा एकदा मोठा हायस्कोर बनवताना मात्र सामोरी टीम्स माऊली इलेवन पुन्हा एकदा मात्र त्याच संघापुढं 95 धाबीचा टार्गेट उभारलाय। आपण पाहिलं तर 96 धाबीचा टार्गेट उभारलाय श्रेयांश इलेवन टीमने आणि मात्र त्या पहिल्या सत्रामध्ये जो गोलंदाज मागणं ठरलाय तो गोलंदाज सक्षम ठाकूर ज्याने तब्बल 34 धावसंख्या दिल्यात। आता कुठेतरी चेतन ठाकूरला विचार पडलाय कारण गोलंदाज आपले फार मात्र गोलंदाजी खराब झाली कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील 90 धावसंख्या गेल्या आणि आता दुसऱ्या सामन्यामध्ये देखील 95 धावसंख्या गेल्यात। खरोखर प्रणय आता कुठेतरी कर्णधाराला विचार पडलाय की गोलंदाजी खराब आहे आपल्या टीम्समध्ये। आपण जेव्हा ऑक्शन करतो तेव्हा त्या ऑक्शनमध्ये मात्र आपल्या गावाची जरी लीग असली तरी मात्र आपण जेव्हा प्लेयर्सची मात्र निवड करतो तेव्हा विचारात्मक मात्र आपला आपल्याजवळ मात्र माणूस बसवायचा आहे मित्रांनो कारण कुठला खेळाडू कुठल्या क्षणाला काय करू शकतोय हे देखील आपल्याला माहिती नसतो आणि मात्र नक्कीच आपण कोणताही खेळाडू मात्र आपल्या टीममध्ये घेतला जातो आणि मात्र कुठेतरी लीगमधून आपला बाहेर जावं लागतोय खराब परफॉर्मन्स होतोय परंतु मात्र आता प्रतिहल्ले चढवले जातील का दुसऱ्या सत्रामध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं जाईल का पाहावं लागेल। तत्पूर्वी डीजे तेजस तर कोणीही विकेटवर प्रॅक्टिस करायची नाही विनंती असेल आणि चला चेतन ठाकूर आपली सलामीची जोडी पाठवायची लगेचच
हॅलो, तर चला दुसऱ्या सत्राकडे बोलूया. आपण पाहिला तर प्रणय आमचे मोरावे गावचे आणि मी देखील मनोज मात्रे मोरावे गावचा. खरोखरच मित्रांनो आम्ही बरोबरच या प्रणय जेव्हा मात्र स्कोरिंग साठी उतरला तेव्हा मी देखील समालोचना मध्ये उतरलो. मात्र कुठेतरी मात्र आज आम्हाला ही जागा मिळाली, परंतु प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाने परिश्रम होतो, परिश्रमाने मात्र आत्मविश्वास जिंकला जातो आणि आत्मविश्वासाने स्वतःला सिद्ध करावा लागतो. तर पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला प्रणय, तर चेतन ठाकूरची जी टीम आहे त्या टीमने देखील दुसऱ्या पहिल्या मॅचमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये 84 धावसंख्येपर्यंत पोहोचला होता जेव्हा 90 धावींचा टार्गेट होता तेव्हा. मात्र बॅटिंग लाईन चांगली असेल चेतन ठाकूरचा संघ. आता मात्र 96 धावींचा पल्ला गाठायचा चेतनला. तर प्रत्येक षटकाची जर सरासरी रनरेट स्वरूपाने चालावं लागेल 19.20 च्या सरासरीमध्ये मात्र चालावं लागेल. प्रत्येक षटकाची सरासरी गाठावी लागेल तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील चेतनला या सामन्यामध्ये. कारण या सामन्यामध्ये जर आपण पराभूत झालो तर आपण लीग मधून बाहेर होऊ याचा विचार करायचा आहे. षटक क्रमांक पहिला गोलंदाज नरेश कडू, तर सामोरे मात्र फलंदाज चेतन ठाकूर. गेम ऑन, फुलटा चेंडू देता नाका, चेंडू बिगेट सीमा पार, षटकार. तर तिसऱ्या पंच देखील आम्ही आवश्यकाला नोबॉलची मागणी केली या फलंदाजाने. तर पीटीसी लाईव्ह आपण पाहिलं तर इथे आमचे पीटीसी लाईव्हचे आमचे आयोजक देखील पाहतील तिसऱ्या पंच. आणि तिसऱ्या पंचांचे देखील आपण पाहिले तर मागणी केली नोबॉलसाठी. आपण पाहिलं तर बीमर्स चेंडू, परंतु मात्र तिसऱ्या पंच इथे चालू आहे. आणि नक्की तिसऱ्या पंचांचा इथे नसेल, इथे चांगला चेंडू असेल तिसऱ्या पंचांचा देखील. आपण पाहिलं तर प्लेन डिलिव्हरी आहे आपण पाहिलं तर पंच. तर गोलंदाज नरेश कडू गोळ्याच्या मार्कवर. रोहित आपण पाहिलं तर चेतन ठाकूर ऑन द पायर सी मा पार, बिग 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 षटकार. नक्कीच युक्तीपेक्षा आपण पाहिला होता शक्तीपेक्षा युक्ती, आणि युक्ती वापरली होती ती छत्रपती शिवरायांनी. आपण पाहिला होता अफजल खानाने जेव्हा बोलवलं होतं खरोखरचा, तेव्हा मात्र मेहराना बोलवलं होतं, तशवारा बोलवलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र आमचे महाराज गेले होते आणि त्याच्यानंतर मात्र दगा दिला होता, फटका दिला होता. परंतु मात्र शत्रूला देखील माहिती नव्हता की माझ्या समोर कोण होता, तो जाणता राजा होता शिव छत्रपती. तर षटकार असेल पंच. तर तर लेग अंपायर आमचे तिसऱ्या पंचांचे कामगिरी करतील. चला दयानंद गरज सर. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली. तर अजय कडू येथील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी जायचं अजय कडू लगेचच. तिसऱ्या पंचांची मागणी केली असं सांगायचं आहे मित्रांनो आम्हाला. नक्कीच काही असू द्या, आक्षेप असू द्या गोलंदाजावर, आम्ही इथून पंच पाठवलं जाईल त्यामध्ये कुठलीही दक्षता नसेल. गावची लीग आहे आणि नक्कीच आपण आपल्या गावच्या लीग जर आपण पाहिलं तर गोलंदाज मात्र आपल्याला 5 गोलंदाज मिळणार नाही, तर वापरावा लागतो. त्यासाठी देखील विचार करावा लागतो. आमच्या गावामध्ये देखील जेव्हा स्पर्धा होते तेव्हा देखील 5 गोलंदाज मिळणं फार मुश्किल असतं टीममध्ये.
नक्कीच आपण पाहिलं तर रोमॅन्टिक होत जाईल, एन्जॉय होत जाईल आज गावकप आहे आपला आणि गावकप मध्ये एन्जॉय पाहायलाच पाहिजे। नरेश कडूवरती ऍक्शन पाला एक तिसरे बंच देखील अजय कडू चेतन टागोर ऑन द फायर मंचाचा स्वागत केला जातोय सीमा रेषा बाहेर। फलंदाजाला कोण विसरेल मित्रांनो, आम्ही जेव्हा नक्कीच फार लहान होतो तेव्हा चेतन टागोरला पाहत होतो काही फटकेबाजी करत होता, आता देखील तेवढी क्षमता आहे या फलंदाजा माध्यमातून। चेतन टागोरने मात्र तब्बल तीन चेंडूवरती तीन हल्ले चढवलेत, प्रति हल्ले चढवलेत चेतन टागोरला आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिलंय नाभेकाठी टीमच्या वतीनं खेळताना देखील आणि आज देखील तेवढाच मात्र खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत जातोय। 96 धावांचा टार्गेट 96 रनचा टू विन परंतु मात्र इथे 96 धावांचा टार्गेट सेट करताना फलंदाज मात्र कर्णधार आपण पाहिला तर चेतन टागोर मावली इलेव्हन टीमच्या वतीनं। तत्पूर्वी आजच्या दिवसातील दुसरा सामना चार ओव्हरचा असेल, चार बी इलेव्हन टीमचे कॅप्टन आणि गावधनी इलेव्हन गावधनी नाभेकाठी टीमचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे लगेच टॉससाठी यायचंय। चार षटकांचा सामना असेल या पुढचे सर्व आपण चार षटकांचे सामने खेळवायचे कारण या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस। तीन चेंडू मध्ये तीन षटकार टोकणारा फलंदाज चेतन टागोर, आताचा फटका चांगला चेंडू जाईल वन बॉल सीमा पार। शंकराचा अवतार तू करुणी मात्र दुष्टांचा संहार तू, आपण पाहू शकाला आज माझ्या राजाची जयंती 19 फेब्रुवारी आणि मात्र आम्ही टॉस साठी विनंती करतो। दोन टीम्स मित्र कॅप्टन्स इथे उपस्थित झालेत गावधनी आणि चारवी सागर शेठ साहेबांना विनंती असेल। आताचा फटका चेंडू जाईल बिग 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 हिट षटका एका साईडला पाहिलं तर चारवी इलेव्हन आणि गावधनी तर गावधनी नक्कीच आपण पाहिलं दोन सामने जिंकलाय आणि टॉस देखील जिंकलाय तर पाच ओव्हरची मॅच असेल आणि मात्र जसाच मात्र सामना संपेल तसाच रुनीत मात्रे आपण सामना संपल्यानंतर निर्णय असेल मैदानाच्या मध्ये जायचंय। येथे मात्र फायनलच्या रिझल्ट मध्ये चेतन टागोर ऑन द फायर सी बा रेषा बाहेर षटकार। काडी प्रीमियर लीग आपण पाहू शकाला पर्व दुसरं आणि आज या स्पर्धेचा मेगा फायनल आणि तब्बल आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये श्रियांश इलेव्हन नाभेकाठी टीमने मात्र 95 धावसंख्या उभारल्या आणि 96 धावांचा टार्गेट दिला या मावली इलेव्हन या टीमला आणि मात्र चेतन ठाकूर या फलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये 34 धावसंख्या टोकल्यात। नरेश कडू या गोलंदाजावरती प्रश्नाला उत्तर दिलाय, प्रति हल्ले चढवले जातात तब्बल 5 षटकार खाल्लेत गोलंदाज नरेश कडूने आणि एक चौकार। आता मात्र विचार पडलाय सामोर टीमचा श्रेयांश इलेव्हन नाभेकाठी टीमला विचार करावा लागलाय, विचार करण्याचा भाग पडलाय। आपण पाहिलं तर फलंदाज चेतन टागोरने 96 धावांचा टार्गेट आहे 95 धावसंख्या उभारल्यात परंतु मात्र पहिल्या ओव्हरमध्ये दाखवून दिलंय। पहिल्या सामन्यामध्ये देखील प्रणय आपण विचार केला होता कुठेतरी 84 धावसंख्येवर पोहोचला होता जेव्हा मात्र 91 धावीचा टार्गेट होता आणि पराभूत झाला होता मावली इलेव्हन नाभेकाठी टीम्स चेतन टागोर कॅप्टन्स
कॅप्टनची भूमिका बजावली आपण पाहिलं तर चेतनच्या समित मात्र महेश ठाकूर या फलंदाजाला पाहू शकाला. षटक क्रमांक दुसरा, दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज विनेश ठाकूरला पाहू शकाल. विनेश ठाकूर येला दुसरं षटक घेऊन आणि समोर फलंदाज आपण पाहिलं तर महेश ठाकूरला पाहू शकाल. सलामीला जोडी आलेली पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 34 धाव संख्या. षटक क्रमांक दुसरा फेकण्यासाठी विनेश ठाकूर पहिला चेंडू घेऊन येईल. आताचा चेंडू मिडविकेटच्या रिजन मध्ये पटकात चांगला आहे. दोन क्षेत्रक्षेत्रातील चेंडू खाली, चेंडूला मात्र जज केलं जाईल. चेंडू पकडीपर्यंत पैकीपर्यंत येते. दोन धाव संख्या कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण. तीन धाबेच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहू शकाला. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये साबत असताना 37 षकरामध्ये 37 रन्स, 96 रन्स टू बीट. 96 धाबींचा पल्ला गाठताना चेतन ठाकूर मात्र आपली ओळख पटवून दिली. प्रश्नाला उत्तर आपण पाहिलं तर प्रति हल्ले चढवले जातात. नक्कीच स्वतःला सिद्ध करायचं आहे तर प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाने मात्र परिश्रम मिळतो, परिश्रमाने आत्मविश्वास जिंकला जातो. आत्मविश्वास जिंकायचा आहे तर मात्र इथे खेळ देखील पाहायला मिळला जातोय. गोलंदाज विनेश फुलटो चेंडू मिस झालाय. फलंदाज चेतन ठाकूर ज्याने मात्र पहिल्या ओव्हर मध्ये देत तडाका फटके बाजी केली आपण पाहू शकाला. तब्बल 5 षटकार आणि एका चौकार अशी मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली. 37 धाव संख्या स्कोर करू लागली. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये साबूत असताना गोलंदाज आपण पाहू शकाला. विनेश ठाकूर समोरे फलंदाज चेतन ठाकूर फुलटो चेंडू स्वतः गोलंदाज गॅदर करतोय आणि पाहू शकाल मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. नक्कीच आपण आमचे पंच कळवतील. माटे अंपर सरांचा इशारा येतो नो बॉल्स आणि पिरियड असेल 1+1 अशा दोन धाब संख्या आल्या आणि दोन धाबेच्या मदतीने संघाची धाब संख्या पाहिली तर 39 षटकामध्ये 39 रन्स. आपण पाहिला होता एक पहिल्या सत्रामध्ये एक जरी विकेट गमावला होता त्याच्यानंतर नरेश कडू आणि ऋषिकेश ठाकूर या दोन फलंदाजांनी चांगली साझेदारी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये देखील चेतन ठाकूर आणि महेश ठाकूरची देखील 39 धाबींची साझेदारी पाहायला मिळायला जातोय. फ्रीट असेल आपण पाहिलं तर या चेंडूवरती संघाची धाब संख्या आपण पाहिली तर 39 षटकामध्ये 96 धाबींचा पल्ला गाठायचा. गोलंदाज विनेश ठाकूर गोळ्याच्या मार्कवर महेश ठाकूर साठी षटकातील पुढचा चेंडू. सुरेख पटका लॉंगनच्या रिजन मध्ये जाईल चेंडू. चेंडू खाली मात्र क्षेत्रक्षक येईल परंतु तत्पूर्वी चेंडू पकडी पर्यंत पैकी पर्यंत दोन धाव संख्या कंप्लीट आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धाब संख्या 41 रन्स. 41 धाब संख्या आपल्याला पाहायला मिळेल जातील. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये नरेश कडू आणि ऋषिकेश ठाकूरने 24 चेंडू मध्ये 86 धाबींचा साझेदारी केली होती. परंतु मात्र एलिव्हेशन कमी झालाय, फटका बसलाय, विकेट क्रमांक पहिला परतावा लागेल. आपण पाहिलं थँक्यू. आपण पाहू शकाला चांगला झेल टिपला नरेश कडूने देखील लॉंगअपच्या रिजन मध्ये आणि मात्र फलंदाज परतला या महेश ठाकूरला मात्र खेळाडू कक्षामध्ये परतवलाय आणि तिसरा क्रमांकावर येतोय विकी. विकी येतोय या मैदानाच्या आतमध्ये. तर पहिल्या सामन्यामध्ये जे आपण माऊली 11 हा संघ खेळला होता तर तब्बल 14 चेंडूमध्ये 46 धाबींचा खेळ केला होता विकीने देखील. परंतु करावा लागेल खेळ. विनेशचा चेंडू मात्र फुलटो चेंडू आहे, मिडविकेटच्या रिजन मध्ये येईल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूला जज करील. फेकीपर्यंत
एकदा मिळेल विकीला स्वतःचं खात उघडलं जाईल एका दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहू शकाला 42 षटकांमध्ये 42 रनचा वन विकेट लॉस आपण टीमची धावसंख्या पाहिली तर माऊली 11 नाभेकडी या टीमची धावसंख्या तर दुसऱ्या सत्रातील हा शेवटचा चेंडू असेल अंतिमची लास्ट डिलिव्हरी चेतन ठाकूर साठी उलटा चेंडू मिस होतोय दोन ओव्हर कंप्लीट झाल्या तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिले तर माऊली 11 टीमची धावसंख्या आहे ती 1-2 42 षटकांमध्ये हॅलो तर थँक यू आज रविवार आणि आपण मित्रांनो पाहिलं तर आपले कुळदैवत खंडोबा रायांचं देखील गीत ऐकलं आपल्या हाकेला धावणारे आपले जेजुरीचे मात्र खंड रायांचं मात्र आपण गाणं ऐकलं त्यानंतर मात्र आता मैदानामध्ये पाहू शकाला समीकरणाचं जर विश्लेषण केलं तर येणारे 3 षटकं म्हणजे असा 18 चेंडू आणि 54 धाब्याची गरज असेल चेतन ठाकूरला आता मात्र आठवण करावं लागेल पहिल्या षटकामध्ये जी हल्ले चढवले होते ते हल्ले चढवावे लागतील आपल्याला तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धाबेची गरज असेल दोन ओव्हरमध्ये जर प्रणय पाहिला तर आल्यात 42 धाबसंख्या तर विचार करावा लागेल आता मात्र चेतन ठाकूर आणि त्याच्या समेत फलंदाज विकीला 18 चेंडू 54 धाबा 18 चेंडू कोणता संघ जिंकेल जो जीता वो बनता है सिकंदर 18 चेंडू मध्ये 54 धाबेची गरज असेल तर वेळेचं पाबंद द्यायचं पंच माट्यांपर सर आणि दयानंद सरांना मी विनंती करतो वारंवार मात्र ऋषिकेश ठाकूर कॅप्टन्स आपण वारंवार जवळ यायचं नाही अन्यथा आम्हाला पॅनलच करायला लागेल आपल्याला देखील वेळेला पाबंद द्या मित्रांनो येणारे 18 चेंडू 54 धाबेची गरज षटक क्रमांक 3 गोलंदाज रुद्र मोकल कालच्या दिवसामध्ये ज्याने 4 विकेट्स आपल्या ओव्हरमध्ये घेतले होते आणि मात्र रुद्र अवतार आपण पाहिला होता कालच्या दिवसामध्ये रुद्र मोकलचा परंतु आज मात्र करावा लागेल खेळ आपल्या श्रीयांश 11 नाभेकाली टीम्सला षटक क्रमांक 3 गोलंदाज रुद्र मोकल तर सामोरे गोलंदाज आपण पाहू शकाला विकीला तर षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल रुद्र फटका चांगला परंतु मात्र इथे झेल खाली आलाय नरेश कडू आणि मात्र इथे विकीचा झेल मात्र ड्रॉप झालाय तत्पूर्वी मात्र येथे मात्र झेल ड्रॉप झालाय विकीला नवीन जीवदान मिळालाय आणि त्याच्यानंतर एक धाव कंप्लीट एका धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर 1-43 षटकांमध्ये समीकरणामध्ये बदल होईल आता मात्र गरज असेल येणारे चेंडू असतील 17 आणि गरज असेल ती 53 धाबेची 17 चेंडू 53 धावा 17 चेंडू आता मात्र चेतनला खेळ करावा लागेल पहिल्या षटकामध्ये जो खेळ केला होता रुद्र मोकल गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल सुरेख 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 गोलंदाजी जोरदार अपील झाली इथे आपण पाहू शकाल चेतन ठाकूर विकेट बिग विकेट डीजे टोक तर नक्कीच आपण पाहू शकाला येथे मात्र चेतन ठाकूर परतला जातो ज्याने पहिल्या षटकामध्ये प्रणय जर विचार केला तर तब्बल 34 धाव्यांचा खेळ दाखवला होता आणि आपल्या संघासाठी 34 धाव्यांचा 35 धाव्यांचा योगदान देऊन मात्र परतला जातोय चेतन ठाकूर दोन मात्र विकेट्स गमावलीत माऊली 11 या टीमने 96 धाव्यांचा टार्गेट सेट करताना नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये आपण पाहिला तर चौथ्या क्रमांकावर जाईल सूरज ठाकूर आणि मात्र 5 विकेट्स कमवले जातात इथे आपण पाहिलं तर रुद्र मोकल ज्याने मात्र काल देखील रुद्र अवतार केला आणि आपण पाहिलं तर कुठेतरी 6वा विकेट होता नरेश कडून लॉंग ऑफच्या रिझन मध्ये झेल ड्रॉप केला खरोखरच आपण पाहिला
तर रुद्रचं मी कौतुक करेन। अंडर 14 14 वर्षाचा खेळाडू, मूर्ती लहान पण कीर्ती महान। मित्रांनो नक्कीच यंग टॅलेंट जे खेळाडू असतात त्यांना मात्र आपण प्रोत्साहित करायचं आहे। आपल्या गावामध्ये जेव्हा गावाचा मात्र गावकप होतो तेव्हा मात्र नक्कीच या खेळाडूंना आपण प्रोत्साहन करायचं आहे, कारण प्लेइंग इन 11 टीम मध्ये देखील हे खेळाडू पाहायला मिळायला जातील। आताचा चेंडू फटका फसलाय, पुन्हा एकदा विकेट। डीजे रुद्रची गोलंदाजी, सर्वांची मन जिंकली जातात। आज मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांची देखील मन जिंकली जातात। खरोखरच लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून देखील आमचे लाडके प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहू शकाल। परंतु मात्र काय मात्र रुद्र मोगलचं मी कौतुक करेन। खरोखर रुद्र अतिशय चांगली गोलंदाजी, देखणी गोलंदाजी पाहायला मिळत जातोय। तब्बल 2 चेंडूवरती 2 विकेट्स आणि मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन टेपला गोलंदाज। आता मात्र संघ अडचणीत सापडलाय, माऊली 11 संघ अडचणीत सापडलाय, परंतु तारणहार यावं लागेल। कोणता खेळाडू मात्र तारणहार होईल माऊली 11 टीमचा, तर समीकरणामध्ये बदल होईल। येणारे चेंडू असतील 15 आणि गरज असेल 53 दाबेची। 15 चेंडू, 53 दाबा, 15 चेंडू। नवीन फलंदाज प्रशांत ठाकूर येतोय, प्रशांत ठाकूर आणि मात्र विकी मात्र थांबलाय नॉन स्ट्राईकला। तर गोलंदाज रुद्र मोकळ षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल। आताचा चेंडू मात्र चांगला फटका कार्पेट द्वारे मारला जाईल, तत्पूर्वी मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला मात्र जज करील। चेंडू पैकी पर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहू शकाल। माऊली 11 टीमची धाव संख्या 44 runs 2 विकेट लॉस। समीकरणामध्ये बदल झालाय, येणारे 14 चेंडू आणि 52 धावेची गरज। 14 चेंडू 52 धावा, काही रुद्र मोकल नाही आज देखील म्हणत जिंकलीत। षटकातील पुढचा चेंडू सुरेख, सुरेख सुरेख गोलंदाजी, काय मात्र मी कौतुक करू या गोलंदाजाचं खरोखरच। तर पाहू शकाल नक्कीच आमचे पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवतील। तिसरा पंच इथे आपण पाहतो पेटीसे लाईव्हच्या माध्यमातून। नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकाल नाभे खाडी प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं आणि मात्र तिसरा पंच आमचे नक्कीच खेळाडू फलंदाज बाद आहे की मात्र सेफ झोन मध्ये। तर नक्कीच नॉट आउट असेल, असेल का बोललोय नक्कीच आपण इथे कॅमेरामध्ये पाहिला जातोय। मित्रांनो नक्कीच लक्ष द्यायचं, आपण फोकस करायचा आहे, कुठेतरी आपला जो बाण आहे तो बाण मात्र कुठे घालवायचा नाही, आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे। मी म्हटलं की असेल, आमचे कॅमेरामॅन्स मात्र पाहतात। तर फलंदाज नॉट आउट असेल सेफ झोन मध्ये, बरोबरच नक्कीच आपल्याला पूर्णपणे आपण चला मात्र रुद्र मोकळ गोलाच्या मार्कवर हलक्या पद्धतीने फलंदाज केलाय विकी गोलंदाज मी कौतुक करेन रुद्र मोकळचं। तर 3 ओव्हर कंप्लीट, तत्पूर्वी डीजे मास्टर। हॅलो, तर नक्कीच रुद्र मोकळसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण 3 धावसंख्या आणि 2 विकेट्स अगोदरच्या सामन्यामध्ये 4 विकेट म्हणजे आपल्या हा खात्यामध्ये 6 विकेट। नक्कीच जर आपला संघ पुढे गेला या लीग मध्ये तर नक्कीच आपण एका ट्रॉफीवरती नाव करावं लागेल रुद्र मोकळला खेळ।
एक ट्रॉफी वरती नाव करण्यासाठी मात्र नक्कीच विकेट्स मिळवावे लागतील रुद्र मोगलला। षटक क्रमांक आपण पाहिला तर प्रणय चौथा नित्यानंद कडवो गोलंदाज येतोय। आता मात्र येणारे 12 चेंडू 51 धावा बराच मात्र औचित्य साधावा लागेल कारण इथे मात्र स्कोर मात्र लांब चाललाय। 12 चेंडू 51 धावे ची गरज। कुठेतरी पहिल्या षटकामध्ये चेतन ठाकूरने जी फटकेबाजी केली होती त्यानंतर दुसरे षटक मात्र चांगला आला होता आपण पाहिला होता विनेश ठाकूरचा त्यानंतर रुद्र मोगलचा देखील आपण षटक पाहिला त्यानंतर मात्र नित्यानंद देखील षटक क्रमांक चौथ्या फेकताना गोलंदाज आपण पाहिला तर एकदा मिळाली जातोय हा डॉट चेंडू जाईल 11 चेंडू 51 धावेची गरज असेल नित्यानंद कडू गोळाच्या मार्गावर षटकातील पुढचा चेंडू विकीसाठी। आताचा चेंडू मात्र फटका बसलाय एलिव्हेशन कमी इथे मात्र पाऊस शकाला तत्पूर्वी नो मॅच झोन मध्ये चेंडू जाईल एकदा कंप्लीट आणि हा देखील डॉट चेंडू असेल दोन चेंडू मात्र डॉट असतील नक्कीच। आता मात्र विकीने या सामन्यावरती मात्र हुकूमता सोडलेली आहे कारण येणारे 10 चेंडू आणि 51 धावेची गरज। तत्पूर्वी मी अशा दिवसातील दुसरा सामना असेल 4v11 आणि गावधनी तर गावधनी टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो हा सामना संपताचा पडा आपल्या निर्णयसहित मैदानाच्या मध्ये जायचा आहे गावधनी 11 नावेकडे टीमचा अशा दिवसातील दुसरा सामना असेल तर या सामन्यावरती हुकूमता गाजवली आपण पाहू शकाल श्रीयांश 11 नावेकडे टीम्सने नित्यानंद विकीसाठी चेंडू विकला जाईल तत्पूर्वी मात्र इथे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू पकडला जाईल आणि मात्र फलंदाज बाद होईल। गेम 8 चेंडू 51 धावेची गरज या सामन्यावरती मात्र एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळेल 8 चेंडू 51 धावा फलंदाज आपण पाहू शकाला सुरेंद्र ठाकूर आणि मात्र नवीन फलंदाज तर प्रशांत साठी मात्र जोरदार अपील झाली LBW सरपाने मात्र फलंदाज बाद होईल या बोलागील प्रशांतला देखील मात्र खेळला या सामन्यामध्ये मात्र हुकूमता गाजवली श्रेयांश 11 नवीकडे टीमने येणारे 7 चेंडू 51 धावेची गरज। रुद्र मोगल मित्रा नक्कीच जरी तू लहान असलास तरी मात्र आज आणि कालच्या दिवसामध्ये देखील तुझी गोलंदाजी पाहायला मिळत जातोय चांगल्या रीतीने तर नक्कीच या स्पर्धेतील पहिला मेडन ओव्हर फेकला जाईल का नित्यानंद कडूच्या वतीनं कारण शेवटचा चेंडू असेल आणि मात्र पहिला मेडन ओव्हर फेकणारा गोलंदाज नक्कीच जोरदार टाळे व्हायला पाहिजे नित्यानंद कडूसाठी ज्याने मात्र पहिला या स्पर्धेतील या लीग मधला मेडन ओव्हर फेकणारा गोलंदाज ठरलाय 40 प्लस मास्टर कामी म्हटलं जातं आमच्या 40 प्लस हिरोना अनेक स्पर्धेमध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा नक्कीच आम्हाला देखील समालोचनासाठी बोलवलं जातो आणि त्याच्यानंतर आमचे ओलिव्हर रोड विभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होतो तेव्हा मात्र मी आवर्जूने म्हटलं जातं की आमचे 40 प्लस मास्टर नसून ते हिरो आहेत आणि आज मात्र हिरोगिरी केली नित्यानंद कडूने खरोखरच मित्रांनो पाहिलं तर जरी वय मात्र 40 पुढे असलं तरी मात्र यंग टॅलेंट या खेळाडूंना लाजवेल आणि नरेश कडू देखील आपण पाहिला पहिल्या सत्रामध्ये काय मात्र खेळ केलाय खरोखरच यंग खेळाडूंना लाजवणारा खेळ म्हणजेच आमचे 40 प्लस मास्टर एक धाव आरोग्यासाठी। मित्रांनो आपण पाहिलाय या 40 प्लस हिरोला अनेक वेळा चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये खेळताना षटक क्रमांक 5वा आताचा चेंडू मात्र चांगला चेंडू फेकला गोलंदाजाने पत्र माट्या अंपायर सरांचा इशारा देतोय अवांतरचा
आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 46 चा क्रम मध्ये। आताचा चेंडू फटका चांगला, परंतु फटका बसलाय। विकेट क्रमांक आपण पाहू शकाल तर 6वा प्रतापा लागेल। हृदय ठाकूर चा चेंडू फुलटॉट दांडी गोल, विकेट क्रमांक 7वा परतापा लागेल। करगोज आपण अनेक स्पर्धेमध्ये मित्रांनो पाहिला ऋषिकेश ठाकूर जन्मद्र अर्धशतक ठोकलाय आजच्या दिवसामध्ये। प्रणय करगोरचा हा तिसरा खेळाडू ठरलाय ऋषिकेश ठाकूर। आज मात्र ऋषिकेश ठाकूर फार खुश असेल स्वतःवरती, कारण पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये आपल्याकडून मात्र चांगलं परफॉर्मन्स झालाय आणि नरेशकडून मात्र कोणीतरी फलंदाजी चांगली केली, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजीमध्ये मात्र मार खालाय नरेशकडून। तर गोलंदाज गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल। आताचा चेंडू मात्र लॉंगांच्या रीजन मध्ये जाईल, क्षेत्ररक्षक नित्यानंद कडू ज्याने मात्र मेडन ओव्हर फेकलाय या स्पर्धेमधला, या लीग मधला आपण पाहू शकाल मित्रांनो 9वी काडी प्रीमियर लीगचा, मात्र जो मेडन षटक फेकणारा गोलंदाज आपण पाहू शकाल नित्यानंद कडू। गोलंदाज गोळ्याच्या मार्कवर फटका बसलाय आणि मात्र तिथे यष्टरक्षक मात्र चेंडूला कलेक्ट करील आणि आपण विचार केला तर मात्र आता बराच औषध झाला या आणि या मॅच मधला शेवटच्या षटकामधला शेवटचा चेंडू आणि या सामन्यामध्ये विजय संपादित करेल मात्र श्रीयांश इलेव्हन नाभेकाडे टीम आणि मात्र माऊली इलेव्हन नाभेकाडे टीम्स मात्र या लीग मधून मात्र बाहेर होतोय। आपण पाहिलं तर नक्कीच ज्याने मात्र दोन पराभूत झाले सामने, नक्कीच पॉईंटच्या द्वारे मात्र आपण सांगू प्रणय मात्र आमच्यापर्यंत माहिती पुरवली जातात की नक्की दोन सामने मात्र पराभूत झाला या चेतन ठाकूरचा संघ माऊली इलेव्हन आणि मात्र ऋषिकेश ठाकूर याचा संघ मात्र श्रीयांश इलेव्हन नाभेकर टीम्स मात्र हा विजय संपादित करतो। तर लाईनअप करून मात्र हस्तांदोलन करायचं आहे दोन्ही टीम्सला माझी विनंती आहे आणि गावधनी टीमला माझी विनंती आहे की आपण हॅलो लगेचच